तर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी ठाण्यात स्वतः म्हणजे घोषणा केली की खड्डे भरण्यासाठी एक टास्क फोर्स बनवतोय. MSRDC MMRDFच्या माध्यमातून लोक येतील, संबंधित संस्थेला स्थानिक स्वराज्य संस्था असेल, मग ते KDMC असेल, TMC असेल, त्याला ते बिलिंग करतील, परंतु खड्डे आम्ही भरून घेऊ. परंतु तसा कुठेही आमच्या भागात तरी झालेला दिसत नाही, इथे डोंबिवली कल्याणमध्ये कुठे झालेला दिसत नाहीये. ते जे खड्डे भरणारे आम्ही त्यांना थेट फोन केले, MSRDCचे इंजिनियर्सना वगैरे, खड्डे येतो भरतो आणि येऊन तुकपट्टी करून जात आहे, त्यामुळे याच्यावर कोणाचे नियंत्रण नाहीये. MRDCतले रस्ते बॅनर फाटले, उलटे लावून झाले बॅनर, रस्ते ती कामं चालू होत नाहीये. आम्ही यांना समर्थन दिलं, याचा अर्थ असा नाही ना की ह्या वाईट गोष्टीने आमचं समर्थन असेल, कोणीतरी बोलायला पाहिजे ना. ते आम्ही बोलतोय, त्या मागची भावना कोणावर टीका करण्याची नाही, तर या कामांकडे लक्ष द्या. जिथे काम जिथे कामं झालेली नसतील तिथे आम्ही बोलणार. आम्ही एका हिंदुत्वाच्या मुद्द्यावर या सरकारला पाठिंबा दिलेला आहे, याचा अर्थ असा नाही की जे चाललंय ते सर्वच आम्ही खपवून घेऊ. जिथे जिथे अन्याय दिसेल तिथे आम्ही बोलणार, आमच्या पद्धतीने मांडणार ते.